नमस्कार, मी पियुषा। डिजिटल प्रभातमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभात प्रस्तुत यशोगाथा या मालिकेत आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज दूध डेअरीला। पुण्यातील नावाजलेला ब्रँड म्हणजे कात्रज दूध। चला पाहूया या ब्रँडची यशोगाथा। आपल्यासोबत आहेत कात्रज दूध डेअरीचे कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक क्षीरसागर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात यशोगाथा। सर, काय सांगाल, कशी तुमची सुरुवात झाली सगळ्यापासून? कात्रज डेअरीची स्थापना ही 7 मार्च 1960 रोजी झाली। आज कात्रज डेअरी हिरक महोत्सवाकडे वाटचाल करते आहे। 60 वर्ष कात्रज डेअरीला झालेली आहे। आणि सर्वप्रथम पहिले 10-12 वर्ष असं होतं की कात्रज डेअरी फक्त दूध संकलन करायची आणि जी शासकीय दूध योजना पुणे आहे या ठिकाणी ती दुधाचा सप्लाय करायची। आणि जशी ही कात्रज डेअरीची निर्मिती झाली महासंघाच्या तर्फे, पूर्वी हा भोर प्रोजेक्ट असा होता, पण तो न कालांतरानं कात्रज येथे उभा करण्यात आला आणि ही कात्रज डेअरी परत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे हस्तांतरित झाली। मग आमचा हा बेसिकली जे दुधाचं वाटप जे होतं ते आमच्या नावाने सुरू झालं आणि पहिल्यापासूनच हे कात्रज गाव किंवा कात्रज घाट हे असं असल्यामुळं आमच्या ह्या दुधाला नाव दिलं गेलं कात्रज दूध। ह्या प्लेसच्या वरून नाव देण्यात आलं। आणि मग सर्वप्रथम पहिल्यांदा त्या ग्लास बॉटल्स होत्या, काचेच्या बाटल्या होत्या। नंतर मग हळूहळू पहिल्यांदा आपण नायक्रोम कंपनीचं फिलपॅक मशीन बसवलं आणि प्लॅस्टिक पॉलिथिनमध्ये दुधाचं वितरण सुरू झालं। आज कात्रज डेअरी सुमारे 100 वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंगमधील प्रॉडक्ट्स बनवते। आमचे दूधच म्हणाल तर दूध 4 प्रकारचे आहेत की ज्याला आपण म्हणू कात्रज मलई, कात्रज स्टँडर्ड, कात्रज टोन, कात्रज डबल टोन, असे 4 दुधाचे प्रकार आहेत। आम्ही 200 ml म्हणजे पावशरमध्ये सुद्धा दूध देतो। 1/2 लिटर 1 लिटर असं पॅकिंग साईज पण आहेत। आणि त्यानंतर मग ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रॉडक्ट्स हे आपण देत असतो। त्यामध्ये गाई म्हशीचं दूध झालं, गाई म्हशीचं क्रीम झालं, गाई म्हशीचं तूप झालं, आईस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारचे 10-15 प्रकारचे फ्लेवर्स आहेत, ते पण लोकांच्या पसंतीला पडलेले आहेत। आता आपण खवा, कारण खवा हा मार्केटमध्ये बऱ्याचदा आपल्या लक्षात आलं की खवा आणि पनीर हे भेसळयुक्त येतं आणि सणासुदीला ज्यावेळेस लोकांना गरज असते अशा वेळेस ते हे जे काही समाजातले विघ्नसंतोषी घटक आहेत ते त्याच्यात भेसळ करत असतात। त्यामुळं मग आपण खव्याचं सुद्धा प्रोडक्शन केलं आणि आज खवा, बासुंदी आणि जवळजवळ 4 प्रकारच्या वेगवेगळ्या बर्फी आणि पेढे असंही कात्रजनं सुरू केलेलं आहे। त्यालाही पुणेकरांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि पुण्याबरोबरच आता पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पार्लर्स उभी केलेली आहेत। त्याचबरोबर आपण मुंबईला जातो, नाशिकला जातो आणि अशा ठिकाणी वेगवेगळ्या जिल्हावारसुद्धा आता भविष्यात तुम्हाला कात्रजचे बाय प्रोडक्ट्स पाहायला मिळतील। सर, हे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे यांचा दर्जा टिकवण्यासाठी तुम्ही कोणती वेगळी कोणती यंत्रणा राबवली जाते इकडे? आपण जर बघितलं तर ज्यावेळेस देशी आणि विदेशी आपण विचार करू त्यावेळेस भारतातील गाई म्हशी ह्या खरोखरच चांगल्या आहेत। जे कासेतून सडावाटे येणारं दूध जे आहे हे जगात 1 नंबरचं भारतातलं आहे। नंतर जे पुढं जे गणित बिघडतं ते म्हणजे ज्यावेळेस माणसाचा हात लागतो त्यावेळेस। त्यामुळं जे प्रॉडक्ट्स जे बनवायचं म्हटलं तर आपलं लोकांचं प्रशिक्षण, लोकांना कशा प्रकारच्या धारा ज्याला म्हणून आपण हायजिनिक वातावरणात कशा काढायला पाहिजेत, धारा काढते वेळेस कुठल्या प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे, जसं की आपल्या हाताच्या बोटांना नखं नकोत, हात स्वच्छ करावेत,
सड स्वच्छ करावेत, कास स्वच्छ करावी, स्वच्छ भांड्यात ते दूध गोळा करावं आणि ताबडतोब नेऊन डेअरीमध्ये द्यावं की ज्यायोगे ते लवकरात लवकर ते थंड होईल. म्हणजे त्याच्यात उद्या जी काही सूक्ष्मजीवांची, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, त्याची वाढ थांबेल. त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत मग फारसा फरक पडत नाही. आज कात्रज डेअरीमध्ये, कात्रज डेअरी तर कात्रज इथे आहेच, पण आमची 8 चिलिंग सेंटर्स आहेत आणि जवळपास 126 बल्क कूलर्स आहेत की ज्या ठिकाणी दूध ताबडतोब थंड होऊन मग ते प्रोसेसिंगला कात्रज डेअरीमध्ये येतं. पुणे जिल्हा हाच कार्य क्षेत्राचा विस्तार असल्यामुळं कुठल्याही भागातून 2-3 तासात आमच्याकडे गाडी येते, त्यामुळं अगदी सकाळी काढलेलं दूधसुद्धा संध्याकाळी लोकांच्या टेबलवरती जाण्याची व्यवस्था ही कात्रज डेअरी ही पुण्यातलीच असल्यामुळे ही करू शकते. त्यामुळे आमचं कायमच दूध हे सगळ्यात चांगलं फ्रेश असं ते दूध असल्यामुळं, साहजिकच दूध चांगलं असल्यामुळं त्याच्यापासून होणारे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे होतात. म्हणूनच आम्हाला आज ISO 22000 किंवा ISO 14001 ही जी काही अत्युच्च मानांकनं जी मानली जातात ही आम्हाला मिळालेली आहेत, की ज्यामुळं कात्रज डेअरीचे पदार्थ हे जगात कोणत्याही ठिकाणी आम्ही निर्यातसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर NDDP आपण क्वालिटी मार्क हे मिळवणारं कात्रज डेअरी ही महाराष्ट्रातली पहिली डेअरी आहे. त्यामुळे अशा प्रकारची विविध प्रकारची मानांकनं, त्या प्रकारचं लोकांना प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांनाही ट्रेनिंग वेगवेगळ्या प्रकारची देऊन आपण संस्थेतील दूध उत्पादकाच्या पासून ते पार विक्रेत्यापर्यंत आपला सतत हाच आग्रह असतो की तयार होणारा जो पदार्थ आहे हा ग्राहकांच्यापर्यंत पोचताना त्याची जी कोल्ड चेन मेंटेन करायला पाहिजे किंवा त्याचं जे एक एन्व्हायरमेंट मेंटेन व्हायला पाहिजे त्याची काळजी घेण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. आणि आमचा कस्टमर केअर सेंटर जे आहे हे पण आमचं 24 तास चालू असतं, की ज्यामुळं कधीही लोकांना जर काही अडचण वाटली तर ते लोकं कधी आम्हाला सांगू शकतात. आमचा 4 तासात त्यांची अडचण सोडवण्याचा हाही प्रयत्न असतो. सर, आता तुमची पुढची धोरणे काय असतील नेमके याच्याबद्दल? पुढच्या धोरणांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर एक आपण जर विचार केला तर दूध उत्पादक हा ग्रामीण भागात राहणारा आहे आणि ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याला आपण तो धंदा कसा किफायतशीर त्याला होईल आणि त्याला त्यातनं कसे 2 पैसे मिळतील, कारण आपण जर बघितलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा दूध व्यवसाय आहे. उद्या जर तुम्ही सेंद्रिय प्रकारची शेतीचा जर विचार केलात तरीसुद्धा आपल्याला त्या गाई म्हशींशिवाय पर्याय नाही आहे, कारण त्यांचं जे शेण आहे याच्या वाटेच आपल्याला सेंद्रिय शेती करता येईल. त्यामुळं हा एक बेरोजगारीचा प्रश्न आहे. तर ग्रामीण भागात जर आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर तो दूध व्यवसायासारखा कुठलाही चॅलेंजिंग असा जॉब हा देता येणार नाही आहे. त्याच्यानंतर आज जर आपण महिलांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मात्र महिला भगिनीसुद्धा हा व्यवसाय समर्थपणे करू शकतात आणि त्यांच्या दृष्टिकोनातनंसुद्धा हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे. त्यामुळं ग्रामीण क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या पूरक गोष्टींचा विचार केला तर दूध व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे. आणि दूध व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी कात्रज डेअरी ही जे काही त्यांना मिळणाऱ्या 1 रुपयातील 75 पैसे त्या शेतकऱ्याच्या खिशात जातील ही आम्ही तजवीज करतो, आणि उरलेलं जे काही आहे ते 25 पैशात आमचा बाकीचा ट्रान्सपोर्टपासून ते पार विक्रेत्याचं कमिशनपर्यंत आम्ही त्याच्यात हे करतो. ह्या अशा प्रकारचं जास्तीत जास्त परतावा देणारी ही एक डेअरी आहे आणि ही कायमच शेतकऱ्याचा विचार करते, कारण शेतकरी आमचे सभासद आहेत. त्यांना शेतकऱ्यांना लागणारी बी बियाणं असतील, त्यांना चाऱ्यासाठी चाप कटर्स असतील, पशुखाद्य असेल, त्यांना कृत्रिम रेतन सेवा असेल,
जनावरांच्या आरोग्यासाठीचे ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या कात्रज डेअरी राबवत असते. आणि दुसरा जो मुद्दा आहे की शेतकरी दुधाचं उत्पादन करतो पण ते मग ग्राहकांच्यापर्यंत आपण व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि ग्राहकांना पण त्यांच्या पद्धतीनं त्यांना ज्या ज्या प्रकारे उपलब्ध करून द्यायचं आहे त्याप्रकारे त्याला जर आपण उपलब्ध करून दिलं, जसं आता आमची 650 केंद्र आहेत, 200-250 पार्लर्स आहेत आणि मग ह्या पार्लर्सवरती ह्या केंद्रांच्या माध्यमातून आपण त्यांना दूध उत्पादक जे ग्राहक आहेत, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यापासून ग्राहकांच्यापर्यंत, ते ग्राहकही खुश राहतात आणि मग त्यांचं दूध खाण्याकडं किंवा दुधाचे पदार्थ घेण्याकडं टेंडन्सी ही वाढत राहते. आज तुम्हाला सांगायला एक अत्यंत नवल वाटेल पण आज संपूर्ण जगाचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यास इस्रायल देशामध्ये सगळ्यात जास्त, इस्रायल अमेरिकेमध्ये प्रति माणशी दुधाची उपलब्धता किंवा दूध खाण्याचं त्यांची जी टक्केवारी आहे ही जवळपास 1.2 लिटर्स, म्हणजे 1.25 लिटर एक माणूस दिवसभरात दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या वाटेत दूध कन्झ्युम करत असतो. ती जर टक्केवारी आपण पंजाब हरियाणामध्ये बघितलं तर त्यांच्याकडे जो 850 ml ही त्यांची ते खाण्याची प्रवृत्ती आहे दूध, परंतु आपण महाराष्ट्राकडे जर आलो तर ती साधारणपणे 250 ml आहे. म्हणून महाराष्ट्र हा दूध उत्पादनात 7वा आहे पण खाण्यात तो 17वा आहे. मग आपण जर उद्या आपल्या शेतकऱ्यांचे जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपण सेवन नाही केले तर आपण देणारा पैसा हा त्यांच्यापर्यंत पोचू शकणार नाही. मनिमित्ताने मी आपणास आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केलं पाहिजे, ज्यामुळं ग्रामीण आणि शहरी याचाही समतोल साधेल. ग्रामीण लोक, ग्रामीण भाग जो आत्ता ओसाड पडत चाललेला आहे कारण तिथं लोकांना काम नसल्यामुळे ते शहराकडं स्थलांतरित होत आहेत. भारतसुद्धा असं म्हटलं जातं की 2020 हा भारत हा खेड्यांचा देश न राहता शहरांचा होणार आहे. हे सगळं जर थोपवायचं असेल तर आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात त्यांचं सेवन ही करण्याची गरज आहे असं मध्ये म्हटलं जातं. आणि हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे की आपण जर एक ग्लास दूध पिलो तर एका वेळच्या त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं जेवण त्यातनं त्याला मिळू शकतं. त्यामुळं आपण ह्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य. आज आपण चहा कॉफीपासून वेगवेगळ्या प्रकारची जी पेय पितो त्याऐवजी जर आपण दूध पिलं तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेतले तर आपलं आरोग्यही चांगलं राहील, शेतकऱ्यांनाही मदत राहील, ग्रामीण आणि शहरी हाही समतोल साधला जाईल, देशाचीही प्रगती होईल, बेरोजगारी कमी होण्यास प्रयत्न मिळेल. तेव्हा कात्रज ही एक डेअरी आहे, सहकार क्षेत्रातील ती डेअरी आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त दूध प्यावं असंच मी तुम्हाला आवाहन करेन. धन्यवाद सर.